एक एक माणसाला जोडत नवा भारत जोडण्याचं कार्य संभाजी ब्रिगेडने सातत्याने केलेलं आहे. 100% सामाजिक कार्य करत 100% राजकारणाच्या मैदानात उतरलेली संभाजी ब्रिगेड राजकारणाला नवा आयाम दिल्याशिवाय राहणार नाही. उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉक्टर बालाजी जाधव बोलत होते. येथील अतिथी हॉटेल येथे संभाजी ब्रिगेडची जिल्हास्तरीय बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी नांदेडचे संपर्क प्रमुख उमाकांत उफाडे, मराठा सेवा संघाचे अनुरथ काळे, जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, माजी जिल्हाध्यक्ष दिनकर गरुड, जिल्हा सचिव साहेब शिंदे, माजी जिल्हा सचिव प्रदीप काळे, जिंतूर तालुकाध्यक्ष सैनिक बालाजी शिंदे, उद्योजक कक्षाचे सखाराम राणेर, संतोष बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उमाकांत उफाडे यांनी संभाजी ब्रिगेडची राजकीय भूमिका आणि संघटन बांधणी संदर्भात अनमोल मार्गदर्शन केलं. तसेच नूतन पदाधिकारी यांना निवडपत्र देऊन विविध पदावर नवनियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी परभणीचे संभाजी ब्रिगेडचे महानगर आणि जिल्ह्याचे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैठक झाली. या बैठकीत शेकडो तरुणांनी संभाजी ब्रिगेडमध्ये पक्षप्रवेश केला आणि यापुढे पूर्ण ताकदीनं 100% ताकदीनं या ठिकाणच्या परभणीच्या सर्व म्हणजे महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ताकदीनं लढविण्याचं काम यावेळेस पुढे संभाजी ब्रिगेड करणार आहे. ही युती शिवसेनेचा आपण मित्रपक्ष असल्यामुळं शिवसेनेबरोबर आपण लढवणार. जर त्यांची जर अजून वेगळ्या पद्धतीने युती असेल तर त्या पद्धतीने लढवू. सय्यद खिजर, झुमा न्यूज, परभणी.